भारत माता की जय। भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या या विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे, माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंतजी, खासदार कृपाल तुमानेजी, मंचावर उपस्थित आपले या क्षेत्राचे लोकप्रिय उमेदवार आणि तुमच्या आशीर्वादाने जे खासदार म्हणून निवडून येणार आहेत असे राजू पारवेजी, सुधीर पारवेजी, विकास महात्मेजी, आनंदरावजी राऊत, आस्तिकजी सहारे, चंद्रशेखरजी तितरमारे, बाबूजी गुजर, श्यामबाबू दुबे, शिवाजी सोनसरे, सुनील जुवार, वामनजी श्रीरामे, बागेश्वरजी फेंडर, प्रमिलाताई दंडारे, कविताताई साखरवाडे, तळेकरजी, त्याचप्रमाणे पंकजी मेश्राम, अश्विनीताई शिवणकर, नेहाताई भोकरे, शिरीजी मेश्राम, विनोदजी इटकेलवार, दिलीपजी सोनटक्के, रोहितजी पारवे, या ठिकाणी थोडे उशिरा आले असे आपले अध्यक्ष अरविंदजी गजबिये, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, आपल्या संपूर्ण महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, आज रामटेक लोकसभा मतदारक्षेत्रातून राजू पारवे यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे एकत्रित आलो आणि मला विश्वास आहे मागच्या काळामध्ये दोन वेळा कृपाल भाऊंना आपण आशीर्वाद दिला, कृपाल भाऊंनी देखील अतिशय चांगलं काम केलं, आता राजू भाऊंना संधी मिळाली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने रामटेकचा धनुष्यबाण हा निश्चितपणे दिल्लीला पोहोचेल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही। आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही, नगरपालिकेची नाही, जिल्हा परिषदेची नाही, विधानसभेची नाही, ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। देशाचा नेता कोण असेल, कोण देश चालवेल, कोण देश चालवू शकतं, कोणाच्या हातात देश सुरक्षित राहणार आहे, कोणाच्या हातात देशाची प्रगती होणार आहे याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये दोनच खेमे आहेत, एक आहे आपला एनडीए, आपली महायुती, ज्याचं नेतृत्व माननीय मोदीजी करतायत, आणि दुसरीकडे महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आहे ज्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत। हा सामना बर्वे आणि पारवे मधला नाही आहे, हा सामना मोदी आणि राहुल गांधींमधला आहे। आणि आपली युती कशी आहे, आपली युती अशी आहे की आपल्या युतीला मोदीजींचं मजबूत इंजिन आहे, त्या इंजिनासोबत शिंदे साहेब आहेत, त्याच्यासोबत आठवले साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत, वेगवेगळे नेते आहेत, देशभरातले देखील वेगवेगळे नेते आहेत, म्हणजे आपल्या इंजिन सोबत मोठ्या प्रमाणात बोग्या लागल्या आहेत आणि प्रत्येक बोगीत बसायला जागा आहे। दीन, दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, अल्पसंख्याक सगळ्यांना आपल्या ट्रेनमध्ये बसायला जागा आहे, आपल्या बोग्यांमध्ये बसायला जागा आहे। आपली विकासाची ट्रेन मोदीजींच्या नेतृत्वात समोरासमोर जाणार आहे। पण दुसरीकडे काय अवस्था आहे, दुसरीकडे राहुल गांधी म्हणतात माझं इंजिन आहे, शरद पवार म्हणतात माझं इंजिन आहे, तिकडे उद्धव ठाकरे म्हणतात माझं इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात माझं इंजिन आहे, लालू यादव म्हणतात माझं इंजिन आहे,
मुलायम यादव म्हणतात माझं इंजिन आहे, तिथे बोगी नाहीच आहे, फक्त इंजिनच आहे. आणि इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते, त्याच्यामध्ये कोणालाही बसायला जागा नसते. सामान्य माणसाला बसायची जागा त्यांच्या युतीमध्ये नाही. आणि सगळी इंजिन कशी आहेत, ही इंजिन अशी आहे की राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे नेतात, तर शरद पवार बारामतीकडे नेतात, तर उद्धवजी मुंबईकडे नेतात, तर अजून त्यांचे अखिलेश यादव हे तिकडे उत्तर प्रदेशाकडे नेतात, तर ममता बॅनर्जी बंगालकडे नेतात, आणि स्टॅलिन ते चेन्नईकडे नेतात. परिणाम असा होतो सगळे एकमेकाला ओढत असल्यामुळे त्यांचं इंजिन जागेवरून हलतच नाही. त्यामुळे न हलणार न डुलणार ज्या इंजिन मध्ये बसायची कोणालाही जागा नाही अशा प्रकारचं त्यांचं एनडी गठबंधन आहे, अशा प्रकारची त्यांची महाविकास आघाडी आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे माननीय मोदीजींना पुन्हा एकदा देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता ही निवडणूक खरं म्हणजे आपण लढतोय. आज आपण बघा, मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये भारताला पूर्णपणे बदललं. 10 वर्षांमध्ये, केवळ 10 वर्षांमध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचा विक्रम हा मोदीजींनी त्या ठिकाणी केला. 2013 साली एक अहवाल IMF ने प्रसिद्ध केला होता आणि सांगितलं होतं जगामध्ये 5 देश असे आहेत की ज्यांचं दिवाळं निघणार आहे, ज्यांची अर्थव्यवस्था कोलमडते आहे, हे देश कर्जबाजारी होणार आहे. आणि त्या 5 देशांमध्ये भारताचं नाव दुर्दैवाने 2013 साली होतं. त्याच IMF ने 2023 साली नवीन अहवाल छापला आणि त्यात त्यांनी सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगाने विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था जर कुठल्या देशाची असेल तर ती आपल्या भारत देशाची आहे. हे केवळ 10 वर्षांमध्ये मोदीजींनी करून दाखवलं. या देशातला भ्रष्टाचार हा कमी करत संपवत मोदीजींनी सामान्य माणसाचं त्या ठिकाणी विकास केला. सामान्य माणसाचे पैसे जे भ्रष्टाचारामध्ये खाल्ले जात होते ते देशाच्या तिजोरीमध्ये मोदीजींनी आणले आणि सामान्य माणसाकरता त्याचा उपयोग केला. परिणाम काय झाला, मोदीजींनी गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला तर 10 वर्षांमध्ये आज 20 कोटी लोक असे आहेत की जे पूर्वी झोपडीमध्ये राहायचे ते आता पक्क्या घरात राहत आहेत. 11 कोटी घरं असे आहेत की ज्याच्यामध्ये शौचालय नव्हतं पण शौचालय आता दिलंय. 10 कोटी घरं अशी आहेत की जिथे चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देण्यात आलाय. 50 कोटी लोक असे होते की स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर आमच्या माता भगिनींना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं. त्या 50 कोटी लोकांना त्यांच्या घरी गेल्या 5 वर्षांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे नळाच्या माध्यमातून देण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंत इलाज मोफत मिळेल, त्यांना कुठलंही ऑपरेशन करावं लागलं तरी मोफत, ऍडमिट व्हावं लागलं तर ऍडमिशनचे पैसे मोफत, दवाई लागली तर दवाई देखील मोफत. अशा प्रकारे 55 कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा फायदा दिला. आज अनेक लोक मला भेटतात त्यावेळेस सांगतात साहेब मोदीजी होते म्हणून खुब्याचं ऑपरेशन झालं, मोदीजी होते म्हणून गुडघ्याचं ऑपरेशन झालं, मोदीजी होते म्हणून मोतियाबिंदचं ऑपरेशन झालं, इथपासनं तर मोदीजी होते म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट झाला, मोदीजी होते म्हणून किडनी ट्रान्सप्लांट झाला, इथपर्यंत आज लोकांना त्या ठिकाणी फायदा होतोय. आमच्या घरचे जे सिनियर सिटीजन आहेत, जे आमचे बुजुर्ग लोक आहेत, या बुजुर्गांकरता वयोश्रीची योजना मोदीजींनी आणली आणि बुजुर्गांना काय पाहिजे ते सगळं त्यांना मिळत आहे. कानाचं मशीन पाहिजे, कानाचं मशीन मिळत आहे, चष्मा पाहिजे, चष्मा मिळतोय, कवळी पाहिजे, कवळी मिळते, छडी पाहिजे, छडी मिळते, चालण्याकरता ती स्टिक पाहिजे ती मिळते, किंवा कमोड पाहिजे कमोड मिळतोय. आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी या ठिकाणी कृत्रिम पाय दिले, कृत्रिम हात दिले, त्यांना देखील सन्मानाने जगण्याची व्यवस्था मोदीजींनी केली. आज समाजाच्या प्रत्येक घटकाकरता मोदीजींनी केलेलं काम बघा. आपण सगळ्यांनी बघितलं
कितक्या मोठ्या प्रमाणात मोदीजींनी आज शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत केली, हजारो नाही लाखो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम हे मोदीजींनी केलं। आणि आपल्याला कल्पना आहे, 6,000 रुपये मोदीजी देत आहेत तर 6,000 रुपये महाराष्ट्रातलं सरकार देखील देत आहे। त्यामुळे प्रत्येक घटकाकरता, आज आमच्या युवांकरता 50 कोटी मुद्राचे लोन हे मोदीजींनी दिले। मुद्रा योजनेअंतर्गत ज्या तरुणांना बँका उभ्या करत नव्हत्या, तुमच्याकडे तारण असेल तर कर्ज मिळेल, सरकारी अधिकारी तुमचा नातेवाईक असेल तर त्याला गॅरंटर बनवा तर तुम्हाला लोन मिळेल असं बँका सांगायच्या। मोदीजींनी सांगितलं चालणार नाही, 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना विना तारण आणि विना गॅरंटीचं लोन देऊन आपल्या पायावर उभं केलं। आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे, या 50 कोटीपेक्षा जास्त लोकांमध्ये 31 कोटी महिला आहेत, आमच्या माता भगिनी आहेत। मोदीजींनी 31 कोटी माता भगिनींना आपल्या पायावर उभं केलं। आणि ते करत असताना सांगितलं, एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार आपल्या पायावर उभा राहतो। आणि म्हणून महिलांना पायावर उभं करण्याचं काम मोदीजींनी केलं। आज देशामध्ये 85 लाख बचत गटांना मदत करून 8 लाख कोटी रुपये हे त्या बचत गटांना देऊन बचत गटांची एक मोठी श्रृंखला मोदीजींनी उभी केली। आणि त्यातनं आमच्या गरीब महिलांना, गावागावातल्या महिलांना संघटितपणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं। खरं म्हणजे या सगळ्या गोष्टी मी सांगत राहिलो तर त्याला अर्धी रात निघून जाईल, पण सांगण्याचा उद्देश काय, तर एकीकडे मोदीजींनी देशाच्या तिजोरीमध्ये पैसे आणले, भ्रष्टाचारावर त्या ठिकाणी घाप केला, आघात केला, आणि हा सगळा पैसा गरीब कल्याणावर लावला आणि जगाला हे दाखवून दिलं की गरीबाचं, शेतकऱ्यांचं, महिलांचं, युवकांचं कल्याण करून देखील अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते। भारताची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती मोदीजींनी 5व्या क्रमांकावर आणली। आणि आता तिसऱ्यांदा मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले की ही अर्थव्यवस्था जगामध्ये 3र्या क्रमांकावर येणार आहे, जगातली 3री सगळ्यात मजबूत अर्थव्यवस्था ही आपल्या देशाची होणार आहे। आता मला काही लोक विचारतात, साहेब अर्थव्यवस्था वगैरे आम्हाला कळत नाही, अर्थव्यवस्था 3री झाली म्हणजे काय होणार आहे, अर्थव्यवस्था मोठी झालीचा अर्थ काय होतो? जेव्हा अर्थव्यवस्था मोठी होते त्यावेळी संधी तयार होतात, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती होते, अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चरचं काम होतं, अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते बनतात, रेल्वे बनतो, पूल बनतो, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते त्यावेळी संरक्षणाकरता पैसा उपलब्ध होतो, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो तो गरीबाच्या विकासावर, मध्यमवर्गीयांच्या विकासावर, शेतकऱ्यांच्या विकासावर खर्च करता येतो। जगाच्या पाठीवर ज्याची अर्थव्यवस्था मजबूत असते त्याच देशाचे नागरिक सुखी असतात, कारण सरकार त्यांच्याकरता जनकल्याणकारी योजना तयार करू शकतं। अर्थव्यवस्था मोठी झाल्यामुळे आज आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळणार आहे, आज आमच्याकडे रोजगाराची निर्मिती होणार आहे। आपण बघितलं गेल्या 10 वर्षांमध्ये या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं झालेलं काम आपण बघितलं। आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी यांनी ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वात संपूर्ण देशामध्ये रस्त्यांची निर्मिती केली, आपल्याला तर आपला जिल्हा बघितला तर आपल्या लक्षात येतं जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आज रस्ते झाले आहेत, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले आहेत, मोठे मोठे रस्ते झाले आहेत, कनेक्टिव्हिटी झाली आहे, मांडळ असेल, कुई असेल, नागपुरातनं इथे पोचता पोचता शहर संपत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे, कधी निघालो आणि कधी पोचलो समजत नाही अशा प्रकारचे रस्ते आज या ठिकाणी झाले। पण केवळ इथेच नाही तर नितीनजींनी महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये रस्ते त्या ठिकाणी तयार केले। आज अंबोऱ्याच्या ब्रिजचा उल्लेख या ठिकाणी आपण सगळ्यांनी केला, अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचा ब्रिज झाला। आणि आता आपण 300 कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य सरकारकडनं दिले, आपण जल पर्यटनाची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय। बंधू भगिनींनो, जगामध्ये
सर्वात जास्त रोजगार हा पर्यटनातला तयार होतो. जिथे पर्यटन विकसित होतं त्याच ठिकाणी रोजगाराची निर्मिती होते. युरोप मधले तर अर्धे देश असे आहे की ज्यांच्याकडे उत्पादन नाही, ज्यांच्याकडे शेती नाही, केवळ पर्यटनाच्या भरोशावर ते जगामध्ये विकसित देश म्हणून त्या ठिकाणी काम करतायत. आणि म्हणून पर्यटनावर भर दिला पाहिजे. आज गोसीखुर्दचं एवढं बॅकवॉटर आपल्याकडे आहे आणि म्हणून अंभोऱ्याचा प्रोजेक्ट आपण हातामध्ये घेतला. येत्या काळामध्ये महाराष्ट्र नाही जगातले देशातले पर्यटक हे आपल्या अंभोऱ्याला आलेले आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी जलपर्यटनाच्या माध्यमातून एकीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये वन पर्यटन मोठ्या प्रमाणात सुरू झालंय. आपण तर टायगर कॅपिटल आहोत. आता देशभरातले लोक वाघ पाहण्याकरता आपल्याकडे येतात. पण नुसतं वाघ पाहून आता परत जाणार नाही, ते सगळे लोक आंबोऱ्याला येतील आणि देशातलं सर्वोत्तम जलपर्यटन आपण त्या ठिकाणी सुरू करतो ते जलपर्यटनाचा आनंद देखील घेतील. एवढंच नाही तर मागच्या काळामध्ये आपल्या या सगळ्या कुईच्या भागामध्ये यूपीए सरकारच्या काळामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं हब तयार करू म्हणून बरीच जागा त्या ठिकाणी आरक्षित केली. तो हब कधी झालाच नाही. पण आता गडकरी साहेबांनी आणि आम्ही हा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करता आपल्याला आता आपले जे वेगवेगळे कॉरिडॉर तयार होत आहेत, दिल्ली बेंगलोर कॉरिडॉर आहे, मुंबई हैदराबाद कॉरिडॉर आहे, या कॉरिडॉरच्या माध्यमातून या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची इंडस्ट्रियल इकोसिस्टीम कशी तयार करता येईल याचा प्रयत्न आपला मोठ्या प्रमाणात चाललेला आहे. आज गोसीखुर्दच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की अनेक वर्ष गोसीखुर्दचं काम होत नव्हतं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला चालना दिली. 2025 सालापर्यंत गोसीखुर्दचं काम आपण पूर्ण करणार आहोत. पण हे करत असताना त्याचे पुनर्वसनाचे प्रश्न खूप महत्वाचे होते. इतक्या वर्षानंतर आपण पुनर्वसनाचे प्रश्न उघडले. पुन्हा एकदा त्या पुनर्वसनाच्या प्रश्नांवर आपल्याला त्या ठिकाणी ऍडिशनल पैसा देता येत नाही म्हणून सरकारने सांगितलं. पण मी स्वतः ओव्हर रूल करून त्या ठिकाणी तो पैसा देण्याचं काम केलं. 250 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. पण मला कल्पना आहे अजूनही सगळे प्रश्न सुटले नाहीत. या ठिकाणी सुधीरभाऊंनी राजूभाऊंनी कितले प्रश्न मांडलेले आहेत. आता काळजी करू नका, पुन्हा सिंचन विभाग माझ्याचकडे आलेला आहे. ही निवडणूक संपली की एक बैठक त्याची लावतो. आता आचारसंहिता असल्यामुळे फार काही या ठिकाणी बोलता येणार नाही. पण तुम्हाला माहिती आहे गडकरी साहेब असतील, आम्ही सगळे जे बोलतो ते करतो. आम्ही फोकनाड लोक नाही आहोत. मला माहिती आहे अडचणी खूप आहेत. पण अडचणीतनं मार्ग काढणं हे नेत्यांचं काम आहे. जे काही अधिकारी आहेत ते नेहमीच सांगतात साहेब 25 वर्षापूर्वीचं आता उघडता येत नाही. पण जे 25 वर्षापूर्वीचं उघडता येत नाही ते कसं उघडायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. याची एक बैठक बोलवून या संदर्भातले मार्ग, वाढीव प्लॉट्सचे विषय असतील, इतर विषय असतील, या संदर्भातले मार्ग देखील आपण निश्चितपणे काढू. कारण शेवटी आपल्याला जनतेच्या विकासाकडे या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास होतोय, महाराष्ट्रामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय आणि आपलं हे सरकार, मी असेल, अजितदादा असतील, इतके आपण निर्णय घेतले आहेत. आज हे सगळे निर्णय आपल्याला मी सांगून आपला वेळ घेणार नाही. कारण ही विधानसभेची निवडणूक नाही, ही देशाची निवडणूक आहे. आज लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी राजू पारवेंच्या धनुष्यबाणाचं बटन दाबतो, वोट केवळ राजू पारवेंना मिळत नाही, वोट थेट मोदीजींना त्या ठिकाणी मिळतं. राजू पारवेंना दिलेला वोट हे मोदीजींना वोट आहे. अन्य कोणाला दिलेलं वोट हे राहुल गांधींना दिलेलं वोट आहे. आता तुम्ही सांगा आपल्याला प्रधानमंत्री म्हणून कोण हवाय? कोण हवाय? कोण हवाय? मोदीजी हव्यात. तर मोदीजींकरता राजू पारवेंना आपल्याला मतदान करावं लागेल. खरं म्हणजे एक तरुण अशा प्रकारचे आमदार राजू पारवे या ठिकाणी उत्तम काम करत होते. त्यांना आता लोकसभेकरता आपण त्या ठिकाणी निवडलंय. आता सगळ्यात जास्त जबाबदारी उमरेड मतदारसंघाची आहे. पहिल्यांदा तुम्हाला खासदारकीचा मान मिळतो आहे आणि खासदारकीचा मान मिळत असताना हा मतदारसंघ
इतर मतदारसंघापेक्षा जास्त लीड जर देणार नाही तर लोक म्हणतील उमरेडकरांवर कोई मांडळ या सगळ्या लोकांवर भरोसा ठेवू नका, त्यांच्या इथला माणूस दिला तरी ते मतदान कमी करतात असा शिक्का माथ्यावर लावू नका। मला विश्वास आहे उमरेड मतदारसंघांनी जर या ठिकाणी मनावर घेतलं सर्वाधिक लीड ही या ठिकाणी राजू भाऊंना मिळेल, कारण उमरेड मतदारसंघाच्या विकासाचा विचार करणारे सगळे नेते हे या मंचावर आहेत। या मंचावरच्या नेत्यांनी विचार केला तर निश्चितपणे एक चांगला लीड आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो। आणि म्हणून येत्या 19 तारखेला माननीय मोदी साहेबांच्या विकासाच्या अजेंड्याला पुढे नेण्याकरता एक मजबूत भारत बनवण्याकरता, आणि मोदीजींनी परवा आले होते काय सांगितलं आपण ऐकलं असेल कनानला, मोदीजी म्हणाले पिछले 10 साल तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है, अगले 5 साल में आपको पिक्चर देखने को मिलेगा। मोदीजी म्हणाले जसे एखाद्या हॉटेलमध्ये गेलं तर पहिले स्टार्टर खायला येतं मग थाळी येते, गेले 10 वर्ष स्टार्टर होतं असली थाळी तर पुढच्या 5 वर्षात मिळणार आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये आपले आणि आपल्या येणाऱ्या पिढीचे भाग्य बदलणार आहे, अशा प्रकारचे 5 वर्ष असणार आहेत। आणि याकरता मोदीजींना मतदान करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे, आपण सर्वांनी त्यांना मतदान करावं आणि राजू भाऊंना प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच आपल्याला विनंती करतो। आणि माझं बोलणं संपवतो, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।